भारतीय स्वातंत्र्य लढा। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकार विरुद्ध लढा दिला। 1857 उठावाला प्रथम स्वातंत्र्य समर असे म्हणता येईल। ही एक ऐतिहासिक घटना आहे। रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी काही विशेष नावे या उठावाशी संबंधित आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, भगतसिंग, आझाद यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी सशस्त्र मार्गाने भाग घेतला। अनेक महिला सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या होत्या। देशातील युवकांना विशेषतः देशभक्तीचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक व्यक्तींनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला। लाल बाल पाल ही त्रयी म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी या सर्व क्रांतिकार्याची धुरा पेलली। लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी या सर्वांना स्वातंत्र्य लढ्याचे शिलेदार म्हणता येईल। मिठाचा सत्याग्रह किंवा ब्रिटिश राजवटीची असहकार चळवळ या चळवळी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने झाल्या। इसवी सन 1857 स्वातंत्र्य समरानंतर इसवी सन 1947 सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व जुहारून देण्यासाठी 90 वर्षे संघर्ष केला आणि तो सोन्याचा दिवस उजाडला। 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले। जय हिंद, जय भारत।